नमस्कार पुणेकर, माझा मध्ये आपले स्वागत। सध्या आपण फुलेनगरी या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची जी पालखी आळंदीवरून पंढरपूरकडे निघत असताना संत रोहिदास दिंडी क्रमांक 24 माध्यमातून वारकऱ्यांसाठी अन्नदान करण्यात येत आहे। आपल्याबरोबर या सर्व संस्थेचे हृदय वेलफेअर सोशल वेलफेअर संस्थेचे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। दादा, आज या ठिकाणी आपल्या दिंडीच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने सेवा देता आणि कशा पद्धतीने याची संकल्पना तुम्हाला सुचली? आमच्या आईवडिलांनी पूर्वी सुरुवातीला कळसला जेवण ठेवलं होतं आणि सुरुवातीला ज्यावेळेस दिंडीच्या माध्यमातून आम्ही माऊली वारकऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी भोजन वाटपाचा जो कार्यक्रम होता ते पाहिल्यानंतर आम्हालाही आमच्या मनामध्ये असं वाटायला लागलं की आपण पण कायम या ठिकाणी वारकऱ्यांना आपण एक स्नेहभोजन जे दुपारचा पहिला घास असतो ते आम्ही या ठिकाणी द्यावा आणि त्याच्या अंतर्गत आम्ही या ठिकाणी दरवर्षी आम्ही या ठिकाणी जेवण देत असतो। किती वर्षापासून? आज जवळजवळ तर आम्हाला 47-48 वर्ष झालेली या ठिकाणी। यामध्ये समस्त घोरपडीकर आहेत, परत पाशांची काही लोकं आहेत, लोगावची काही लोकं आहेत, ही सगळी मंडळी मिळून या ठिकाणी असा रोहिदास दिंडी क्रमांक 24 या ठिकाणी उतरली जाते आणि जवळपास 1700-1800 दिंडीकरी वारकरी या ठिकाणीमध्ये असतात। या ठिकाणी पहिला घास सुरुची भोजनाचा आम्ही या ठिकाणी देतो। अच्छा, प्रत्येक उपक्रम ज्यावेळेस आपण चालू करतो त्यावेळेस काहीतरी अडचणी येत असतात, तर एक एवढ्या वर्षापासून तुम्ही जी सेवा देतात त्याचा एखादा अनुभव आहे का तुमच्याकडे? सुरुवातीला कळसमध्ये ज्यावेळेस आम्ही करत होतो त्यावेळेस गर्दी तेवढी कमी होती वारकरींना आणि त्या ठिकाणी सोयीस्कर असं आम्हाला तिथं जेवण म्हणजे भोजन वाटपाचा कार्यक्रम करत होतं। तदनंतर ते विसावा आम्हाला ते फुलेनगरला गेल्यानंतर त्याच्यानंतर आम्हाला या ठिकाणी तो विसावा महात्मा फुलेनगरला त्या ठिकाणी झाला। नेहमीसारखं जसं कळसलं होतं त्या ठिकाणी या ठिकाणी व्हायला पाहिजे असा आम्ही संकल्प केला आणि मग आमच्या त्यावेळेस महाराष्ट्र चर्मकार संघ ही खूप मोठी संघ होती महाराष्ट्रभर, त्यांनी त्यांच्या लेटरवरती आणि आम्ही स्वतः येऊन या ठिकाणी या साहेबांना या ठिकाणी रिक्वेस्ट केली, त्यांनी अटी घातल्या की या ठिकाणी रेसिडेन्शियल झोन आहे, रहिवासी झोन आहे, इथं घाण वगैरे चालणार नाही, तर तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकाल का? आम्ही त्यांना शाश्वती दिली की घाण होणार नाही, स्वच्छता ठेवू, तुम्ही फक्त एकदा या ठिकाणी आम्हाला संधी द्या। मग त्या दिल्यानंतर त्यांनी दरवर्षीप्रमाणे आम्हाला दिले, आम्ही स्वच्छता या ठिकाणी राखतो आणि हेच नव्हे की आमच्याबरोबर ते सुद्धा या ठिकाणी सामील होतात, त्यांच्याही घरातला जो शिधा असतो तो या ठिकाणी वारकऱ्यांना ते देत असतात। आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे, आजचा जो युवा वर्ग आहे, युवा वर्ग व्यसनाधीन होत चालला, गुन्हेगारीकडे वळत चाललेला आहे आणि आपण बघतो महिला कुठं सुरक्षित राहिली नाही। महाराष्ट्र भारताच्या बाहेरच्या घटना होत होत्या, महिलांना मारहाण व्हायची, तसे घटना आज भारतामध्ये होत थांबणं गरजेचं आहे आणि वारकरी संप्रदायाचा आदर्श घेणं गरजेचं आहे। हे खरंच निश्चित एकदम महाराष्ट्रामध्ये जे घडतं आहे एकदम वाईट आहे। याला कारणीभूत राजकारणी लोकं आहेत की आजकाल महाराष्ट्रामध्ये जे घडूळ राजकारण झाले की ज्याचा पायपोस कोणाचा पायपोस कोणामध्ये राहिलेला नाही आहे, त्यामुळं सर्वात अत्यंत गंभीर गोष्ट म्हणजे अशी आहे की या ठिकाणी महिला सुरक्षित नाही आहे, हे मी माझ्या हृदयावरती हात ठेवून बोलतो। आणि राहता राहिला प्रश्न, याला प्रशासन पोलीस खातंसुद्धा जबाबदार आहे, त्याचं कारण आहे, माझं लेखसुद्धा मी माझ्या वृत्तपत्रामध्ये मी दिलेलं आहे की प्रशासन ज्या पूर्वी 10 आणि 11 जे परवानगी देत होते पबला किंवा याला, ते आज वाढवून ते 1:30 ते 2:30 वाजेपर्यंत हे चुकीची बाब आहे। कारण का, तुम्ही सरळ सरळ युवकांना प्रोत्साहन देतात की 10 काय चाललं, 11 तुम्ही 1:30 पीत बसता, हे अत्यंत ही घाणेडी वृत्ती जी आहेत ना प्रशासनाने राबवली। महसूल मिळायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी, वेगळे वेगळे त्याच्यातला महसूल मिळू शकतो, परंतु पोलीस खात्याचं पण घर चालायला पाहिजे आणि या माध्यमातून हा तरुण वर्ग हा वाम मार्गाला चालला, ह्याला कारणीभूत राजकारणी लोक, हे मी स्पष्टपणे या ठिकाणी कबूल करतो। संस्थेबद्दल आपण नमस्कार, मी डॉक्टर संगीता ढमढेरे, मी हृदयम सोशल वेलफेअर सोसायटी पुणे याची प्रेसिडेंट आहे व आम्ही गेले 2 आमची ही संस्था काम करते आहे। या संस्थे थ्रू आम्ही हेल्थ केअर रिलेटेड ॲक्टिव्हिटीज घेतो, व्हेरियस म्हणजे कॅम्प्स घेतो, हेल्थ केअर अवेअरनेस सेशन्स घेतो, कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही स्किल डेव्हलपमेंट एम्प्लॉयमेंट बेस्ड एज्युकेशन देतो आणि शिवाय जे अपंग आहे त्यांच्यासाठी आम्ही आर्टिफिशियल लिम्स देण्याचंही काम करतो आहे। गेले 2 आमची ही संस्था काम करते आहे आणि मी लहान असल्यापासून इथे राजाभाऊ तिखे यांच्याबरोबर आम्ही इथे स्नेहभोजनाच्या कामात मी सहभागी होती आहे, त्यामुळे आता आमच्या रिदेम सोशल वेलफेअर सोसायटीने पण या वर्षीपासून यामध्ये सहभाग केलेला आहे, जेणेकरून
वारकऱ्यांना आम्ही सेवा देण्याचं काम करतोय आणि पुढच्या वर्षीपासून आम्ही वारकऱ्यांना हृदय ECG वगैरे करण्याचंही काम सुरू करणार आहोत फ्री ऑफ कॉस्ट. तर आमचा निश्चय आहे आणि एक पांडुरंगाचरणी सेवा द्यावी हीच आमचं म्हणजे भूमिका आहे या मागची. महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं सरकारने कशा पद्धतीने महिलांसाठी दक्षता घेणं गरजेचं आहे? आत्ता या महिला ज्या तुम्ही म्हणताय असुरक्षित आहेत, तसं पाहिलं तर महिलांनी आम्ही आमच्या संस्थेत रूपन महिला सबलीकरणाचं खूप काम करतोय. यामध्ये शाळेपासूनच विद्यार्थ्यांना आता एज्युकेशन दिलंच जातं, व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन. तसं कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये सेपरेट असे सेशन्स घेतले पाहिजे की महिलांनी स्वसंरक्षणासाठी काय केलं पाहिजे किंवा जास्त रात्री अपरात्री बाहेर फिरू नये. तर हे कॉलेजमध्येही विद्यार्थ्यांना खूप म्हणजे तिथे पोलीस आमच्या कॉलेजमध्ये, मी मॉडर्न कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे, आमच्या कॉलेजमध्ये पोलीस इन्स्पेक्टर वगैरे येतात आणि मुलींना खूप चांगलं ट्रेनिंग दिलं जातं, त्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात. तर या माध्यमातून लेडीजनी सक्षम होण्याची गरज आहे आणि त्यांनी निडर व्हायची गरज आहे आणि त्या स्वतःवरही त्यांचा कंट्रोल हवा आहे आणि स्वतः थोडंसं व्हॅल्यूज वागलं पाहिजे मुलींनी. आणि त्याचप्रमाणे मुलांना जास्त म्हणजे स्त्रीचा आदर करणं आणि रिस्पेक्ट करणं हे शिकवलं पाहिजे. सर, आज ज्या आरोग्याची जी काळजी आजचे युवा वर्ग घेत नाहीत आणि बऱ्याच जणांना आपण बघतो की अटॅकचे पण प्रॉब्लेम येत असतात, तर आजच्या या वारकरीच्या जेव्हा पालखी या ठिकाणी निघत आहे आळंदीवरून पंढरपूरकडे, ते त्या माध्यमातून आज आपण काय सांगू इच्छित असं? मी डॉक्टर राव, सिनियर कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट, हृदय हार्ट क्लिनिक, धानोरी रोड, पुणे. आप सब लोगों को मालूम है कि आजकल तो हार्ट अटैक इतना बढ़ रहा है कि सबको मालूम है. तो जो भी ये दिंडी में जाते हैं, पहले वो लोग जो है ना अपना एक छोटा सा ECG कर लेना, एक शुगर कर लेना, ताकि उन लोगों को कुछ हृदय का प्रॉब्लम है या नहीं है. और थोड़ा तो अगर ECG का चेंजेस होता है तो उसका बराबर दवा लेकर जाने से जो है ना उन लोगों को कुछ प्रकार का भी हार्ट अटैक अगर होता है या कुछ हार्ट फेलियर का प्रॉब्लम होता है तो उनको ट्रीटमेंट ईजी होता है. सो मैं ये कहता हूँ कि सभी दिंडी वाले को जो भी यहाँ पूना से पंडरीपुर तक जो भगवान के पास जा रहे हैं, आप लोग पहले ही आपका हृदय का जांच करके जाने से आपको बहुत फायदा होगा.